आपण सध्या अनेक का अशा काही विशेष मुलाखती घेत आहोत विशेष चर्चासत्र भरवत आहोत आपण पाहिलं की या अगोदर अनेक लढे झाले अनेक आंदोलनं झाले आणि त्यांच्यामध्ये काही आ, काही जे तरुण होते काही युवक होते काही वर्ग होता त्या त्यांना हुतात्म मरण इथे पत्करावं लागलं आणि त्या हुतात्म्यांच्या कुटुंबियांच्या या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत जो लढा चालू झालेला आहे त्या संदर्भात काय भावना आहेत किंवा त्यांची त्यामध्ये कशा पद्धतीने ते सहभागी झालेले आहेत आपण त्या ता संदर्भात त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत नमस्कार सर तुमचं नाव लक्ष्मण रघुनाथ ठाकूर आपलं कोण होत कोण आपल्या पैकी कोण होत जे हुतात्मे झाले होते लढ्यामध्ये माझे वडील त्यांचं नाव रघुनाथ अर्जुन ठाकूर कोणत्या लढ्यामध्ये ते सक्रिय सहभाग घेतला होता था अर्जुन ठाकूर राहणार धुतुम कोणत्या लढ्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि कोण कशी दास्तान फाट्याला दा जो लढा झाला एकोणीशे चौऱ्याऐंशी रोजी तिथं खूप मोठ्याने माप होता दहा हजार लोक तरी होती कमसे कम तिथं हा पहिला असू त्यांनी सांगितलं तसंच का पहिला दूर सोरल्यानंतर तिथं लाठीमार झाला लाठीमार झाल्यानंतर गोळीबार झाला गोळीबार झाल्यानंतर लोक पलायला लागली तिथून काही लोक तरी पण हरले नाही पण जेव्हा लाठीमार जास्त झाल्यानंतर लोकं मग पलायला लागली नंतर काय माहिती आहे का ते खूप त्रास द्यायला लागले गावोगाव जायला लागले अंगावर जायला लागले एस आर पी त्याच्यानी माझे वडील यांचे पहिले यांच्या वडिलांना नामदेव घर <coughs> त्यांच्या वडिलांना गोली लागली आणि माझे नंतर माझे वडील होतात रघुनाथ अर्जुन ठाकूर हे त्यांच्यानंतर गोली लागली त्यांच्या पाहायला लागली होती गोली तेव्हा त्याही खेची खेचीत नेला खेची खेचीत नेल्यानंतर त्याही स्वतः त्यांच्या गाडीमध्ये नेऊन पोलिसच्या गाडीमध्ये नेऊन त्यांना दस्त्यांनी मारले आतल्या लोकांनी नेले होते त्यांना का ती तिथला एक माणूस होता बेलपाड्याचा तो जिवंत होता तिथं नेले तेव्हा टाकले तेव्हा त्याने आम्हाला एक सगळी स्टोरी सांगेल का तुझ्या बापाला तर दस्त्याने मारला हां पण मग आता आपले वडील आहेत त्यांना एक हुतात्मा मरण आलं पण म्हणजे त्यांनी आपण जो लढा लढत आहोत त्या लढ्यासाठी म्हणजे दासन फाट्याचं जे तुम्ही सांगितलं तो जो लढा लढत होता ते कुठेही मागे फिरले नाहीत आणि तेच बीज आता कुठेतरी तुमच्यामध्ये पेरलं गेलेलं आहे आणि आता आपली म्हणजे आपल्याला असं वाटतंय का की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला धिबांचं नाव देण्यासाठी हा एक लढा सुरू झालेला आहे आणि मग त्यामध्ये आपण कशा पद्धतीने सक्रिय सहभागी व्हाल किंवा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला धिबांचं नाव दिलं गेलं पाहिजे याबद्दलच्या आपल्या भावना काय आहेत आमची भावना काय यायला पाहिजे अशी आमची भावना आहे हो पण आता जसं की आपण दहा जूनचं साखळी आंदोलन झालं आपण खूप शांततेच्या मार्गाने किंवा कुठल्याही प्रकारची अहिंसा म्हणजे अहिंसेच्या मार्गाने आपण हा लढा लढला हिंसा न करता कुठेही काही दगा फटका झाला नाही काही झालं नाही एकदम शांततेत हे आंदोलन झालं पण तरीही त्याच दिवशी एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी एक बैठक घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सांगून टाकलं की आमचं बाळासाहेब ठाकरे यांच्या नावालाच पाठिंबा आहे मग त्यावेळी आपल्यासारख्या भूमिपुत्रांचा किंवा आपल्यासारख्या अनेक कुटुंबीय ज्यांच्या घरातून हुतात्मिक झालेल्या आहेत अशा कुटुंबियांच्या भावना कुठेतरी दुखावल्या गेल्या का भावना दुखावल्या गेल्या म्हणजे काय माहिती जेव्हा हुतात्मे झाले जेव्हा गाडीमध्ये टाकले तेव्हा आम्हाला यांच्या आईला यांच्या म्हणजे कुटुंबियांना आणि आम्हाला आमच्या कुटुंबियांना रामशेठ ठाकूरनी गाडी अँबुलन्स काढली आणि रात्री आम्हाला घेऊन गेले पुण्याला ससून हॉस्पिटलला त्यांच्या बॉड्या ससून हॉस्पिटलला नेल्या होत्या तिथं रामशेठ ठाकूरनी आणि नवगरची जेनू भुईर आणि राम भगत यांच्या आजोबा याई आम्हाला तिकडं खूप मदत केली रामशेठनी के तर आम्हाला खूप मदत केली तर तिथं काय माहिती पण आमची सोय नव्हती तो यायची सोय आम्हाला ते एक पनवेलचा एक माणूस होता त्याने आम्हाला तिथून गाडीमध्ये आम्हाला आणले आणि मग आता आताचं जे आंदोलन होणार आहे मग त्यामध्ये आपण तुम्ही सरकारला काय विनंती करू इच्छिता की तुमच्या मागण्या कशा पद्धतीने पूर्ण झाल्या पाहिजेत किंवा जर उद्या वेळ आली या अगोदर जसे लढे झाले तर तसा लढा द्यायला तुम्ही तयार आहात आम्ही गोले जेवायला पण तयार आहोत नक्कीच सरकारला काय मागणी करू इच्छिता सरकारला मागणी काय नाही दिव्यांचं नाव यावं आमची एवढीच इच्छा आहे नक्कीच चालेल आपण पाहिलं की कशा पद्धतीने म्हणजे इथले जे भूमिपुत्र आहेत इथले जे हुतात्मे हुतात्म्य झालेल्यांचे जे कुटुंबीय आहेत त्या कुटुंबियांची सुद्धा आता ही एकच भावनी आहे आणि भावना आहे कुठेतरी त्याच हुतात्मा झालेल्या सर्व आ, सर्व, आ, सर्व जे मंडळी आहेत त्यांचंच बीज यांच्यामध्ये कुठेतरी पेरलं गेलेलं आहे ते आणि त्याचमुळे तीच तेच रक्त असल्यामुळे ह्या लोकांची इथपर्यंत प्रक्रिया आहे की आता आम्ही शांततेच्या मार्गाने लढत आहोत पण उद्या जर वेळ आली तर आम्ही लढा द्यायला सुद्धा तयार आहोत लाठी काठी सोसायला तयार आहोत गोळ्या सुद्धा अंगावरती शेलण्यासाठी यांची तयारी यांनी दर्शवलेली आहे परंतु मागणी मात्र एकच आहे की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचं नाव दिलं गेलं पाहिजे दिशा ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करू आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा